किती वर्ष तो प्लॉट पडलेल्या बाजूला, मी मगाशी बोलताना सांगितलं 25 वर्षापूर्वी तो मला प्लॉट सुगीत जिमनाने दाखवला होता की संदीप हा प्लॉट बघून ठेव. सर गवत बसलेलं होतं, बाजूला दुसरी बिल्डिंग उभी होती पण आमच्या प्लॉटला त्याला हात लागला नव्हता. आम्ही जरी कुणबी समाज म्हटलं शेती करत असला, काही लोक सदन दिसत असली, तरी आम्ही थोडेसे मागासलेलेच आहोत. आर्थिकदृष्ट्या तर मागासलेलं पण आमच्यामध्ये भयंकर आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे आम्ही आमची इमारत आमचं वस्तीगृह उभा करू शकत नव्हतो. पूर्वम फार आमच्यावरती कोकणातल्या कुणबी समाजाची पवार साहेबांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे. 25 वर्षापूर्वी राजकीय सुवर्ण काळ कुणी दिला असेल तर पवार साहेबांनी कोकणाला आणि कुणबी समाजाला दिला. मगाशी कुणीतरी सांगितलंय तर मी तो शब्द प्रयोग करणार नाही, पण मधली 25 वर्ष शब्दशः आम्ही साहेब राजकीय वेळबिगारीच केली आणि संपूर्ण राजकीय सुवर्ण काळ आमचा निघून गेला. आज प्रत्येक पदाला आम्हाला झगडावं लागतंय, प्रत्येक अधिकाराला आम्हाला झगडावं लागतंय आणि ह्या माध्यमातूनच आम्ही पवार साहेबांची भेट घेतली, आपली भेट घेतली. आम्ही आपण शब्द दिले त्यातले 2 शब्द तात्काळ आपण पूर्ण केलेत. 5 कोटी आज आपण आम्हाला देतात, 50 कोटी शामराव पेजे आर्थिक विकास मामडळ आपण करतो. आमच्या समोर बैठकीमध्ये आपण तात्काळ ते अदा करण्याचे आदेश देखील पारित केले. त्यातून आमची गरिबांची मुलांना उद्योगधंदे करता येणार आहेत. आजपर्यंत शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ आम्ही कित्येक वर्ष स्थापन झाल्यापासून ऐकतच आलेलो, पण प्रथमदा घडलं असं दादा तुमच्या माध्यमातून की आम्हाला 50 कोटी रुपये त्या महामंडळात मिळाले. जो प्रेम तुम्ही दाखवत आहात, जे प्रेम पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी आमच्यावरती दाखवत होते, मधल्या काळात त्यांनी कोकणाकडे थोडस दुर्लक्ष केलं किंबहुना आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं. साहेब 65% समाजा पूर्णपणे 5 जिल्ह्यामध्ये, जो हा समाज ठरवेल तेच राजकीय अस्तित्व कोकणामध्ये ठरू शकतो, टिकू शकतो. जो समाज आमचा निर्णय घेईल कोकणामध्ये तोच पक्ष कोकणामध्ये टिकू शकतो, हा इतिहास आहे. आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे दादा की जे प्रेम पवार साहेबांनी त्यावेळेला दाखवलं होतं, मधला काळ गेला आहे, आपण आम्ही थोडेसे चुकलो होतो, आम्ही थोडेसे काही गोष्टी चालत होतो, तर प्रेम पुन्हा तुम्ही आम्हाला कोकणावरती द्यावं आणि आमची राजकीय वेगवेगळी संपवावी. राजकीय सुवर्ण काळ तुमच्या माध्यमातून कोकणामध्ये कुणबी समाजाच्या रूपाने उदयास यावा इतकी विनंती करतो. व या 5 कोटी रुपयासाठी आपण त्यातल्या प्रेमासाठी व 50 कोटी की तरतूद केल्याबद्दल मी समाजाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या होऊन आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवू, तेवढंच नम्रपणे आम्ही आमच्या आपल्याला धन्यवाद.